कल्पना असेल तर ती फुलवण्याकरता सरकारी योजनांच्या मदती आहेत. फक्त आपल्याला त्या सगळ्या योजना त्या गोष्टी माहिती करून घ्यायला लागतील. मला असं वाटतं त्याच्याकरता आपल्याकडं जे काही मॅनपॉवर आहे ती मॅनपॉवरने थोडस ते व्यवस्थितपणे डिझाईन करून मांडलं की आपल्याला कुठकुठल्या वेगवेगळ्या स्कीम्सच्या अंडर काय काय मिळू शकतं. दुसरं एज्युकेशनची गरज काय असं जो मगाशी विषय होता तो हा आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, मार्केटिंग मॅनेजमेंट आहे, या गोष्टी शिकायला लागतात. या बाजारात हारणे शिकणं करणं खूप अवघड असतं. सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट ना म्हणजे आता आमच्या मुलांना खरा प्रॉब्लेम कुठे मिळते त्यांना लाज सोडण्याची कला नाही आली. मार्केटिंग किंवा सेल्स सोपी गोष्ट नाही, करून बघायला नाही म्हणणं ऐकून घेण्याची अपमान सहन करण्याची सवय पहिली लागायला लागते. बिझनेस ज्याला करायचा आहे उद्योजकता त्याला करायची आहे त्याला, कारण समोरचा काही म्हणतो ओके थँक्यू म्हणून पुढे जायची ती तुमची मानसिकता पाहिजे. मी तुम्हाला सांगतो काही गोष्टी करिक्युलम मध्ये शिकायच्या आहेत, काही प्रॅक्टिकली शिकायच्या आहेत आणि काही तुम्हाला अनुभव घेऊनच शिकायचे आहेत. या सगळ्याचं जेव्हा मिक्सचर होतं ना तेव्हाच एक चांगला उद्योजक किंवा बिझनेसमॅन तयार होतो, दुसऱ्या कोणाच्या सपोर्टवर होत नाही. खूपच सोप्या पद्धतीने सरांनी मार्गदर्शन केलं याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद.